नमस्कार, स्वागत आहे आपलं नॉलेज दरबार मध्ये. इथे सरळ सोप्या पारदर्शक आणि थेट रित्या माहिती आपल्यापर्यंत. आज तुम्ही बघत आहात नॉलेज दरबारचा विशेष सेगमेंट, गोष्ट आजच्या युगाची. ही गोष्ट असेल भगवद्गीतेवर आधारित आजच्या युगाची. भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक 5, श्लोक क्रमांक 5, यस सांख्यम प्राप्त ते स्थानम गैदोरपि गम्यते एकम सांख्यम च योगम च पश्यती स पश्यती. या श्लोकाचा अर्थ तुम्हाला या गोष्टीमध्ये समजेल. एक सुंदर आणि निसर्गरम्य असं गाव असतं. त्या गावामध्ये जी सकाळ होते ती चिमण्यांच्या किलबलटांनी होते आणि सूर्याचा तपकिरी रंग त्या गावामध्ये पडतो. त्या गावामध्ये एक नदी असते. नदी झुळझुळ वाहणारी अशी मंजूर आवाज करणारी या सर्वांना मिळून जाते. त्या गावामध्ये दोन जुलग मित्र असतात. एकाचं नाव असतं राहुल, एकाचं नाव असतं कुणाल. राहुल हा सकाळी उठल्या उठल्या स्नान करायचा आणि त्यानंतर देवपूजा करायचा. इतकी देवपूजा करायचा, खूप देवाची अर्चना करायचा, मगच घराच्या बाहेर पडायचा. पण कुणाल त्याचा मित्र याची देवावर अपार श्रद्धा होती. पण तो घराच्या बाहेर निघल्याच्या नंतर लोकांची मदत करायचा, गरजू लोकांना मदत करायचा. एखादा वृद्ध असेल, त्याला जर चालता येत नसेल, काठीने चालत असेल, तर त्याचा हात धरून त्याला घरापर्यंत पोहोचवायचा. एखादी गरीब व गर्भवती महिला असेल तर ती पुढे पाण्याचा हंडा उचलत असेल तर तिचा हंडा उचलून द्यायचा. अशी अनेक वेगवेगळ्या गरजूंची तो मदत करायचा. पण घरी कधी पूजा करत नसायचा, फक्त श्रद्धा त्याच्या मनातमध्ये असायची. आणि राहुल हा देवाची पूजा केल्यानंतर घराच्या बाहेर पडायचा. घराच्या बाहेर पडल्याच्या नंतर लोकांना तो बरं वाईट बोलायचा, खोटं बोलायचा, लोकांची कामं करून देत नसायचा. कोणी गरजू व्यक्ती त्याच्या समोर जर दिसली तर त्याचं तो काम करून देत नसायचा. असा राहुल काही 5-6 वर्षानंतर यांच्या जीवनामध्ये बरेचसे बदल घडून आले. कुणाच्या जीवनामध्ये आयुष्यात बराचसा बदल घडला. कुणाच्या घरी ऐश्वर्य आलं, संपत्ती आली, आनंद झाला. आणि राहुलच्या घरामध्ये ऐश्वर्य नव्हतं, संपत्ती नव्हती. मग हे माझ्यासोबत असं का होतं हे राहुलला विचार पडला. म्हणून भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या अध्याय क्रमांक 5, श्लोक क्रमांक 5 मध्ये असे म्हणतात, हे मानवा, हे मनुष्य, पूजा पूजा करणं हा पाखंडीपणा आहे. चांगले कर्म कर, नक्कीच मी तुला भेटेल. आणि जर तुझे चांगले कर्म आणि भक्ती असेल तर तू माझ्यापर्यंत पोहोचशील. एका दिवशी त्या गावामध्ये भगवत कथा होती. एका प्रवचनामध्ये एका महाराजांनी त्यांना सांगितलं की या गोष्टी तुला कराव्या लागतील. ज्या श्रीकृष्णाने आपल्याला अध्यायामध्ये सांगितल्या त्या गोष्टी राहुलच्या कानावर पडल्या आणि तो तिथून बदलायला सुरुवात झाली. आणि तो असा बदलला की तो लोकांची कामे करायला लागला, चांगलं बोलायला लागला. चांगले बोलता बोलता त्यांनी लोकांची कामे केली, गरजू लोकांना तो कामी पडायला लागला. अशाच काही काळानंतर राहुलच्या घरामध्ये ऐश्वर्य आलं, संपत्ती आली, आनंदी आनंद झाला आणि राहुलचंही जीवन बदललं. म्हणून लोकांना तुम्ही सर्वजण पूजाही करा, भक्तीही करा आणि सर्वजण सोबत राहा, चांगलं राहा, गरजू लोकांची मदत करा. गोष्ट आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. पुन्हा काही सजेशन असतील त्या कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.